We have seen the concept of component trace, simple trace. In this topic, we saw the examples of component trace. What is component trace? We studied this before. In this example, principal amount is given to 1200. Normality and formula. It was achieved 2 months ago. 2 years. Normality was achieved 2 months ago. The rate of interest is 5. म्हणजे व्याजाचा दर हा 5 आहे. नंतर तुम्हाला विचारले कंपाउंड इंटरेस्ट, व्हाट इज कंपाउंड इंटरेस्ट. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट कंपाउंड इंटरेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला मिळत असतात, पण त्यांच्यासाठी आपण काही फॉर्म्युला वापरणार नाही. आपण एक सिंपल ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या सहाय्याने आपण सहजासहजी कोणतंही चक्रवाढ व्याजावरचं उदाहरण सहजासहजी सोडवू शकतो. बघा, आपल्याला कसं दिलंय 1200 रुपये, 1200. आता आपण काय काढायचं काय आपल्याला माहित आहे की प्रिन्सिपल 100 जे 1800 निगडीत आहे, कारण की आठची किंमत किती 5 दिलेली आहे, फाईव्ह आहे, तर 100 से रिलेटेड आहे 5. म्हणून आपण 100 से रिलेटेड अमाऊंट काय घेतली, 100 + 5 किती आली, 105. याच्या पहिले आपण काय केलं, प्रिन्सिपल, फायनल अमाऊंट आणि इंटरेस्ट. आपल्याला माहित आहे पी फॉर प्रिन्सिपल, फायनल अमाऊंट फॉर ए, ए इज फायनल अमाऊंट, ए इज फायनल अमाऊंट आणि आय फॉर इंटरेस्ट, बरोबर. माता ह्या ठिकाणी 100 शी रिलेटेड आहे 5, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणून आपण दोघांची सम केली किती आली की 105. आता आपल्याला इंटरेस्ट आपल्याला माहित नाही काय याचा, तर आपण तिथे खुली मागली, बरोबर. आता पुढे काय करणार आहे आपण, आपल्याला दिलेलं आहे आपले ते 2 इयर दिलेले, याचा अर्थ आपण काय करतोय, वर्ग करतोय, स्क्वेअर करतोय आपण. आता स्क्वेअर करतो म्हणजे काय, आता त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 100 आणि 105 काय यांना अशा संख्येने डिवाइड करायचं की आपल्याला त्या ठिकाणी दोघं ज्या नंबर आहे ते 5 च्या टेबल मध्ये आहे. म्हणून आता बघा, 5 × 2 = 10, 5 × 0 = 0, 5 × 10 = 5 म्हणजे आपण याचं इनिशियल करून घेतलं 20 आणि 21. आता पुढे काय करणार आहोत आपण, आपल्याला स्क्वेअर दिलाय याचा अर्थ काय करणार आहोत आपण, याचा स्क्वेअर करणार आहोत. 20 चा स्क्वेअर किती आला, 400, बरोबर, आणि 21 चा किती आला, मग 441. अँड द डिफरन्स बिटवीन देम इज 41 अँड द रेट ऑफ इंटरेस्ट 41 ऑन व्हिच प्रिन्सिपल 400. दॅट इज क्लियर. इन दिस एक्झाम्पल वी हॅव प्रिन्सिपल 1200. आता पण 1200 दिलाय, तर 1200 दिलाय, 1200 किती टाइम्स यायच्या, 3 टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे, बरोबर. याच्या 3 टाइम्स आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तितकंच गुणाकार करावं लागेल. आपण तितकंच गुणाकार केलं, क्रॉस मल्टिपल केला आपण, तर काय केलं, 1200 ला 41 ने डिवाइड केलं. आपल्याला जे प्रिन्सिपल आहे ते त्याच्याने आपण डिवाइड केलं, तर आपल्याला व्हॅल्यू किती आली, मग ऍज मॅथ्स रूल्स 0 0 कट झाला, 4 × 4 = 4 / 12, 3 उत्तर आलं आणि 3 × 41 किती आलं, 120 किती आलं. इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेट कंपाउंड इंटरेस्ट. इन दिस एक्झाम्पल वी हॅव गिव्हन रेट ऑफ इंटरेस्ट, गिव्ह प्रिन्सिपल 800 अँड नॉर्मलिटी फॉर 3 इयर्स अँड वी हॅव कॅल्क्युलेट कंपाउंड इंटरेस्ट. मागच्या प्रमाणे आपण एक तक्ता बनवला आहे, प्रिन्सिपल, फायनल अमाऊंट आणि इंटरेस्ट, तिक तक्ते आपण घेतलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला तेच करायचं आहे, जो रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आपल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी आपलं दिलेला आहे 10 दिलेलं आहे, तर आपण काय करायचं, 100 से रिलेटेड करायचा. तो किती झाली, मग दोघांची सम 110, दोघांची सम झाली 100 + 10 = 110. देन इंटरेस्ट वी हॅव नॉट नोन, म्हणून आपण काय करतो, त्याला खुली मारली. पुढे बघा, ज्या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलेला आहे, त्याचा आपण 3 टाइम्स करणार आहोत. 3 टाइम्स काय करणार आहोत, कारण की यांचा नॉर्मलिटी किती दिली, 3 वर्ष दिलेली, याचा अर्थ काय करणार आहोत, आपण एक्सचा क्यूब करणार आहोत, घन करणार आहोत. मग त्या ठिकाणी आपण काय केलं, 10 च्या आता 100 ला आपण 10 ने डिवाइड करतोय, बरोबर, 100 / 10 = 10 आणि 110 ला आपण डिवाइड केलं 10 ने, व्हॅल्यू आली 11. आता काय केलं आपण, याच्या 3 टाइम्स केलं, म्हणजे 10 च्या 3 टाइम्स किती आला, 1000 आला.
त्याच पद्धतीने 11 च्या क्विटन्सी झाला 1331, त्याच पद्धतीने आपल्याला दोघांचा डिफरन्स मिळाला, किती आला 331, दॅट इज क्लियर। आता या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे 331 कोणत्या व्हॅल्यूवर 1000 वर। आता आपण उदाहरण दिले, प्रिन्सिपल दिलेले, किती दिले होते 1000 दिलेले, मग आपण काय केलं 1000 तिथे लिहून घेतला, कारण की आपल्याला घेण्याचे कोण अशी उत्तर अशी आपल्याला आपण 100% आधी सोडून घेतलं। आता आपल्याला दिलेलं आहे प्रिन्सिपल, किती दिला आहे तो 1000 दिला आहे, तो 1000 आपण उतरवून घेतला। आता 1000 आणि 1000 कंपॅरिझन करायचं, तो किती मल्टिपल आहे, 8 टाइम्स मल्टिपल आहे, तर आपण 8 टाइम्स दिला तो 1000 आला। त्याच पद्धतीने आपल्याला इथे इंटरेस्ट मिळाला आहे, त्याचे 8 टाइम्स केलं तर आपला 2648 मिळाला। अशा पद्धतीने आपण फायनल अमाऊंट सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो, फायनल अमाऊंट आपण सुद्धा 1331 ला 8 ने मल्टिपल केलं तर आपल्याला किती मिळाला 10648 मिळाला। अशा पद्धतीने आपण प्रिन्सिपल अमाऊंट, फायनल अमाऊंट आणि इंटरेस्ट कोणत्याही उदाहरण अशाही पद्धतीने आपण या ट्रिकिंग सोडू शकतो। धन्यवाद विद्यार्थ्यांना।